नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, काल झालेल्या वनरक्षक भरतीच्या शिफ्टमध्ये बघा कशा प्रकारे टीसीएसने प्रश्न विचारले आहेत, पाहूयात या व्हिडिओमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काल झालेल्या वनरक्षक भरतीमध्ये बघा 7 ऑगस्ट रोजी म्हणजे कालच्या पेपरमध्ये शिफ्ट 1, 2 आणि 3 या तिन्ही शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न कशा प्रकारे टीसीएसने प्रश्न विचारलेले आहेत, पाहूयात या व्हिडिओमध्ये। बघा जीके जीएस आणि करंट अफेअरचे जर प्रश्न आपण पाहिले तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, अनेर नदीवर असलेल्या वन्यजीव अभयारण्याबद्दल प्रश्न होता। अनेर नदीवर असलेल्या वन्यजीव अभयारण्य कोणता आहे असा प्रश्न बघा। ओके, सो बघा अनेर धरण हे धुळे जिल्ह्यातील शिवपूर तालुक्यात आहे। सुमारे 83 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये याचं विस्तार आहे अनेर धरणाचं, यालाच अनेर धरण अभयारण्य म्हणतात। अनेर नदीवर बांधलेलं आहे। अनेर धरण हे नाशिक प्रशासकीय भागामध्ये येतं। तर बघा अनेर ही कशाची नदी आहे, तापीची उपनदी आहे। अनेर ही तापीची उपनदी आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करताना वन्यजीव अभयारण्य तसेच नदी प्रणाली याबद्दल तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे। कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे, कोणती नदी पूर्व वाहिनी आहे, कोणती नदी अरबी समुद्राला मिळतात, तसंच कोणत्या नदी आपल्या प्रवाहानुसार किती क्षेत्र महाराष्ट्रामधून त्यांचं आहे, हे अशा प्रकारे तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागणार आहे। आता बघा जीकेचा प्रश्न होता करंट अफेअर्स रिलेटेड, गोदावरी परुळेकर कशाशी संबंधित आहे। तर बघा गोदावरी परुळेकर हे ह्या कोण होत्या, तर भारतीय स्वातंत्र्य सैनिक होत्या, तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षच्या नेत्यासुद्धा होत्या आणि मराठी लेखिका होत्या। बघा गोदावरी परुळेकर, तर भारतीय स्वातंत्र्य लढा चळवळ यामध्ये त्यांचं काय होतं, सहभाग होतं। तर बघा प्रश्न तिसरा कशा प्रकारे होता, नदीवर विचारण्यात आलेला होता। बघा कृष्णा नदी कोणत्या दिशेला वाहते, बघा नदीचा वाहत कशा प्रकारे वाहते म्हणजे कोणत्या दिशेला वाहते, की नदी पूर्ववाहिनी आहे की पश्चिम वाहिनी आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे। कृष्णा नदी कोणत्या दिशेला वाहते, तर बघा कृष्णा नदीचं जर आपण थोडक्यात माहिती घेतली तर उगम सह्याद्री पर्वतरांगेमध्ये महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे, तसंच आपण याला सह्याद्री घाटाला काय म्हणतो, तर पश्चिम घाट असं म्हणतो। तर बघा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 4 राज्यांमधून कृष्णा नदी काय होत असते, वाहत असते, ठीक आहे। तर बघा कृष्णा नदीचा जो काही हे प्रवाह आहे तो पूर्वेकडे नंतर आग्नेय दिशेला वाहतो, ठीक आहे। तर आता ऑप्शन आपल्याला माहीत नाही, तर पूर्ववाहिनी नदी आहे ही कृष्णा, भीमा, गोदावरी ह्या नद्या काय आहेत, पूर्ववाहिनी नद्या आहेत। तसंच त्यांचा प्रवाह जर बघितला कृष्णा नदीचं, तर महाराष्ट्र राज्यातून वाहत पुढे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातून वाहते आणि नंतर काय होते, तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। तर बघा इतिहासवरती प्रश्न होता, विधवा पुनर्विवाह मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली असा प्रश्न होता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विधवा पुनर्विवाह कायदा जो आहे तो 1856 लॉर्ड डलहौसी यांच्या अंडरखाली विधवा पुनर्विवाह कायदा पास करण्यात आला। तर बघा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 1856 विधवा विवाह उत्तेजक मंडळी संस्था जी आहे ते महादेव गोविंद रानडे यांनी काय केले होते, स्थापन केलेली होती। तर बघा नेक्स्ट करंट अफेअर रिलेटेड क्वेश्चन होतं, बघा चंद्रचूड हे कितवे सरन्यायाधीश आहे। तर बघा धनंजय यशवंत चंद्रचूड हे भारताचे 50वे सरन्यायाधीश आहेत। ओके, सो नाथसागर धरण जे की जायकवाडी धरण म्हणून ओळखलं जातं, जायकवाडी धरणातल्या जलाशयाला आपण काय म्हणतो, नाथसागर धरण असं म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, नाथसागर धरण हे किंवा जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे, तर उत्तर असणार आहे गोदावरी नदी, यालाच दक्षिण गंगा म्हणून आपण ओळखतो, ठीक आहे। 7वा प्रश्न बघा, आदिवासी लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार किती आहे। तर आदिवासी लोकसंख्या जर आपण पाहिलं 2011 जनगणनेनुसार, तर बघा महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जर पाहिली तर 11,23,74,000 एवढी आहे आणि आदिवासी लोकसंख्या जर पाहिलं तर 10,510 एवढी आदिवासी लोकसंख्या आहे। यामध्ये बघा
2011 जनगणनेनुसार पुरुष आणि स्त्रियांचं जर प्रमाण पाहिलं तर पुरुष साक्षरता सॉरी लोकसंख्या आदिवासी लोकसंख्या ही 5,315 आहे आणि स्त्रियांची जर पाहिली तर 5,195 आहे. असे दोन्हींची मिळून किती आहेत तर 10,510 एवढी आदिवासी लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये आहे. आता पाहूयात पुढील काही महत्त्वाचे प्रश्न. तर बघा ब्रिटिश ॲक्ट वरती एक क्वेश्चन आलेला होता. ओके सो ब्रिटिश ॲक्ट 1935 विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 असं ब्रिटिश ॲक्टला म्हटलं जातं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 हे डिस्क्राईब्ड कोणी केलं होतं तर बघा जवाहरलाल नेहरू यांच्याद्वारे काय केलेलं होतं हे गव्हर्नमेंट रूल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 हे डिस्कवर करण्यात आलं होतं. ओके आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. मारुती लिमिटेड कोणती संस्था आहे असा प्रश्न होता. तर मारुती लिमिटेड ही एक जॉईंट कंपनी आहे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सुझुकी मोटार कॉर्पोरेशन या दोघांची जॉईंट कंपनी आहे मारुती उद्योग लिमिटेड. ओके सो नेक्स्ट क्वेश्चन होता वित्त वर्षाची सुरुवात कधी सुरू होते असा प्रश्न होता. बघा वित्त वर्षाची सुरुवात ही जर आपण या प्रश्नाचं उत्तर जर पाहिलं तर सुरुवात ही 1 एप्रिल आणि एंड कधी होतं तर 31 मेला वित्त वर्षाचं एंड होतो. ठीक आहे 1 एप्रिलला सुरुवात होते. तर विद्यार्थी मित्रांनो वित्त वर्ष हे कलम 243 आयनुसार काय आहे वित्त वर्षाची तरतूद आपल्या ह्याच्या वित्त वर्षाची तरतूद कशामध्ये दिलेलं आहे संविधानामध्ये दिलेलं आहे. तर 22 नोव्हेंबर 1951ला सुरुवात झालेली आहे वित्त वर्षाची. NK सिन्हा हे अध्यक्ष आहेत 15वे ठीक आहे वित्त आयोगाचे. बघा मान्सून हा शब्द कोणत्या भाषेवरून घेण्यात आलेला आहे असा प्रश्न होता. तर मान्सून हा शब्द विद्यार्थी मित्रांनो अरेबिक शब्द आहे तो मौसीमवरून घेण्यात आलेला आहे. मौसीम म्हणजे काय असणार आहे सीझन ऑफ वाइंड. ओके सो वित्त वर्षाची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो 22 नोव्हेंबर 1951ला भारतामध्ये झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर बघा 22 एप्रिल 1994ला महाराष्ट्रामध्ये वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. बघा नाताळ काँग्रेसची स्थापना कधी करण्यात आली असा प्रश्न होता. नाताळ काँग्रेसची स्थापना 1894 साली करण्यात आलेली आहे महात्मा गांधी यांच्याद्वारे 22 ऑगस्ट 1894 नाताळ काँग्रेसची स्थापना. बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील क्वेश्चन मूलभूत हक्का संबंधित होता. बघा 14 वर्षाखालील बालकास कामावर न जाणे हा कोणत्या मूलभूत हक्क आहे किंवा न ठेवणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे. ओके सो बघा 14 वर्षाखालील बालकास आर्टिकल 24 नुसार शोषणाविरुद्धचा हक्क आर्टिकल 24 नुसार आहे. ठीक आहे ओके 23 आणि 24 शोषणाविरुद्धचा हक्क. आता एक्झॅक्ट ऑप्शन आपल्याला माहीत नसल्यामुळे आर्टिकल 24 शोषणाविरुद्धचा हक्क या अंडरखाली येतो. ठीक आहे वेट भिगारीवरती एक प्रश्न होता. बघा वेट भिगारी प्रतिबंधक कायदावर एक प्रश्न. वेट भिगारी म्हणजे काय असणार आहे. बघा वेट भिगार निर्मूलन अधिनियम 1976 लागू झालेला आहे. निराधार दुर्बल परावलंबी व्यक्तीचा गैरफायदा उठून सक्तीने विना मोबदला काम करून घेणे यालाच आपण काय म्हणतो वेट बिगारी असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो असे काही प्रश्न GK GS आणि करंट अफेअर्सशी रिलेटेड आलेले होते. सो प्राचीन इतिहासावरती तुम्हाला काय करावं लागेल त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. येत्या आजच्या पेपरमध्ये पाहूयात कशाप्रकारे क्वेश्चन येते ते. आणि मराठी इंग्लिशचं जर आपण प्रश्नाचं स्वरूप जर पाहिलं तर बघा मराठीमध्ये जोड शब्द अर्थशब्द म्हणी वाक्यप्रचार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द नाम आणि सर्वनाम नाम यावरती प्रश्न आलेले होते. आणि इंग्लिशवरती जर पाहिले तर आर्टिकल ए अँड द वन वर्ड सबस्टिट्यूशन सिनॉनिम्स अँटोनिम्स फ्रेजेस आणि एडियम्स सेंटेन्स करेक्शन आणि पॅराजम्पलवरती क्वेश्चन आलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या परीक्षेचा एक प्रकारचा स्वरूप होता TCS ने. बघा वन विभाग भरती यामध्ये अशा प्रकारचा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जो आहे
टीसीएस पैटर्न अशा प्रकार है। पाहुयात आजच्या पेपरमध्ये कशा प्रकारे क्वेश्चन येत आहे ते। सो महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगतच असतो, नवीन तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एग्जाममध्ये फायदा होणार आहे। ठीक आहे, सो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।